आपल्या गोट्यावरती उत्कृष्ट डॉक्टर असतील तरच आपला हा उद्योग चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. तर हे सिमेंट भरायचं काम चालू आहे डॉक्टरांचं. नमस्कार भोसले साहेब. नमस्कार. तर काय चालू आहे आता सध्या आपलं? आता आम्ही सिमेंट भरतोय, म्हणजे एआय करण्यासाठी सिमेंट उपलब्ध केलेलं आहे. बर. आणि ते एबीएस सिमेंट आहे. बर. आणि ह्याची साधारणतः म्हणजे कंपनी हे लागण्याची पद्धत अगदी योग्य आहे. बर. कन्सम्पशन रेट चांगल्या पद्धतीचा मिळतो आणि याच्यापासून कालवडीच्या उत्तम दर्जाच्या कालवडी तयार होतात. बरोबर. आता या आपल्या ब्युटी फार्मवरच्या ज्या कालवडी आहेत तर त्या कोणत्या सिमेंटच्या कालवडी आहेत? हा जवळपास डेन्मार्क आरमाडा परत एबीएस या पद्धती आहेत. आणि कुठला रिझल्ट चांगला वाटतोय तुम्हाला? डेन्मार्क सध्या आणि एबीएसचा चांगला रिझल्ट आहे. बर बर. आता हा जो सिलेंडर आहे तर तो म्हणजे की बोईटे साहेबांच्या घरचाच आहे का तुम्ही स्वतः? हा सध्या बाहेरून सिमेंट आणलेला आहे त्यांनी, म्हणजे आयते विकत आणून ठेवले आणि तो बाहेरून आणून मी आता युज करतोय. बर बर. साधारण काय किंमत असते शेतकऱ्यांना जर घ्यायचं म्हणलं तर? ही साधारणतः म्हणजे लोकल विक्री साधारण 500 रुपये आहे लोकल. बर. आणि शेतकरी मित्रांना कसं समजेल की जे आपण सिमेंट भरतोय तर ते कुठलं आहे किंवा त्याचं मिल्किंग कॅपॅसिटी किती आहे? त्याच्या त्याच्या वळूच्या नंबरवर उपलब्ध असतं ते. हा. म्हणजे जर एनडीडीपीचे जो वळू असेल 561 किंवा 560 याच्यावर मिल्क प्रोडक्शन चांगल्या पद्धतीचं असतं. साधारण 35 ते 40 लिटर पर्यंत आता सध्या मिल्क प्रोडक्शन हे आहे, कॅपॅसिटी आहे. बर बर. म्हणजे की आता गोट्यामध्ये थर्ड लॅक्टेशनला त्याची कॅपॅसिटी उतरू शकेल. बर. आता 50% आईचं आणि 50% वडिलांचं रिझर्वेशन त्याच्यात उतरलेलं असतं. बरोबर बरोबर. तर आता म्हणजे की गायचा माझा जो पिरियड आहे तर तो तुम्ही कसं पिकअप करता? तो पिकअप म्हणजे आम्ही म्हणजे हँडलिंग करून हे करून थाईंग करून चेकअप केलं जातं. हा. आणि थाईंग केल्यानंतर ते आम्हाला माझ योग्य असेल तरच आम्ही तो युज केला जातो, नाहीतर नाही केलं जात नाही. बर बर. आणि माझ चांगला आहे कसं कळतं आपल्याला? साधारणतः त्याचा सूट व्यवस्थितरित्या खाली गळला तो पांढरा चकचकीत काचेसारखा असतो. हा. आणि पार ते तळापर्यंत म्हणजे शेपटीपासून ते पार तळापर्यंत खाली जातो. बर बर बर. म्हणजे की त्याची क्वालिटी चांगली आहे महत्वाचं. बरोबर. कितव्या महिन्यामध्ये गाय माझावरती येणं गरजेचं आहे वेळेनंतर? साधारणतः हे बघा, जर तिची जर व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर 9 महिन्यात सुद्धा येते, 11 महिन्यात सुद्धा येते. वेल्यानंतर? हा वेल्यानंतर. कालवड साधारणतः 2-2.5 महिन्याच्या नंतर ठीक आहे. बर बर. 2-3 महिन्याच्या पुढे का जास्त जर कालावधी गेला तर मग म्हणजे हे होतं कन्सिव्ह व्हायला त्रास. कन्सिव्ह व्हायला तर दुधाचं तिचं पिरियड संपून आपल्याला विश्रांती काळ द्यायचा असतो. भाकडकाळ. भाकडकाळ किती असावा आणि कितव्या महिन्यापासून गाय? साधारणतः भाकडकाळ 2 महिन्याच्या जास्त शेतकऱ्याला परवडत नाही. हा. कारण चारा किंवा पशुखाद्य त्याचा खर्च खर्च आणि त्याच्या आता चाऱ्याचे रेट तर आम्हा वाढलेत, पशुखाद्याचे रेट भरपूर वाढलेले आणि त्या पद्धतीने दुधाला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीस आलेला आहे. हा. आता तुम्ही फिरता एवढ्या पंचकृषीमध्ये काय शेतकऱ्यांच्या अडचणी वाटतात तुम्हाला? शेतकऱ्यांना वास्तविक पाहता जरी मी जरी डॉक्टर असतो तर शेतकऱ्यांची फार म्हणजे गंभीर अवस्था झालेली आहे की शेतकऱ्याला हा धंदा परवडण्याचा झालेला आहे. परवडत नाही. आता परवडत नाहीये. पदर शेतकरी पदरचे पैसे करून हा धंदा कसा तरी राबवतोय का आज ना होत्या दुधाला दूध भाव वाढेल म्हणून ह्या आशेवर तो जगतोय. बरोबर. आशेचा किरण आहे त्याच्यासाठी पुढे. बरोबर. 4 दिवसावर वाढेल. बरोबर. आता एवढी तुम्ही प्रॅक्टिस केली डॉक्टर साहेब तर ह्या दुधाचं दराचं जे चित्र आहे हे असं असमतोलचं कधी तुम्हाला दिसलं का? काय हे आताच घडतंय असं? हे आत्ताच घडतंय. ह्याच्या अगोदर नव्हतं, मध्ये सुद्धा घडलं होतं पण तरी लगेच 21 दिवसांनी शासनाने दूध दरवाढ केली होती. हा. पण आता ह्या वेळेस तर बऱ्याचशा कालावधी वाढवला आहे. हा हा हा. बरोबर. पण काय चित्र आता मनामध्ये जे तरुण आहेत त्यांनी दुग्ध व्यवसाय केलाय परंतु ह्या आता पडत्या दरामध्ये त्यांनी कसं करावं नियोजन? पण आता जर त्यांनी पदरच्या सुशिक्षित बेकारांनी तर करणं योग्यच नाही ना. पदरचे सगळे पैसे घालून हे होईल. सध्या जर दुधाला 26-27 रुपये जर शासन दर देत असेल तर परवडेबल नाही. हा हा हा. बरोबर. कमीत कमी 40 ते 50 दरम्यान दुला दर दिला तर शेतकऱ्याला ते परवडेल आणि शेतकऱ्याला 4 पैसे राहतील. बरोबर. हा संपूर्ण मजुरावर खर्च चाललेला आहे. बरोबर. भोसले साहेब आता मला सांगा की आता जे सगळ्यात महत्वाचं की आपल्याला या व्यवसायामध्ये सिमेंट महत्वाचं आता जे आपली प्रोसेस चाललेले तर हे शेतकरी मित्रांनी कसं राबवावं आपल्या गोट्यामध्ये? इम्पोर्टेड सिमेंटची जागृती कशी झाली पाहिजे? इम्पोर्टेड आता नवीन पद्धतीनुसार कालावधीनुसार शेतकऱ्यांनी सुद्धा बदललं पाहिजे आणि त्याच्यानुसार इम्पोर्टेड सिमेंट हे वापरलंच पाहिजे का तर त्याच्यानुसार पूर्णपणे कालवडीच मिळतात. हा. क्वचित 1000 तून 1000
एखादा क्वचित मेल मिळतो, नाहीतर जवळपास कार्बोडित फिमेलच मिळालं जातं. बरोबर. म्हणजे की उत्कृष्ट गोठा जर तयार करायचा असेल तर उत्कृष्ट डॉक्टर असणं गरजेचं आहे. उत्कृष्ट डॉक्टर असणं, त्याला सिमेंट पण वापरणं गरजेचं आहे. हा हा हा, सिमेंट. बरोबर. तर आता कोणती कोणती सिमेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत आता सध्या? म्हणजे आम्ही तर सध्या एबीएस, डेन्मार्क, आर्माडा असे वापरले जातो. ज्युपिटर, ज्युपिटर वगैरे. हा हा हा. आता काही भागातल्या शेतकऱ्यांचे असे फोन येतात की आम्हाला अशी सिमेंट अवेलेबल होत नाही, तर कसं त्यांनी अवेलेबल करावं की सरकारी हॉस्पिटल मध्ये मिळू शकतं त्यांना? सरकारी हॉस्पिटल मध्ये सहजासहजी ठेवत नाही सर. हा, कदाचित त्यांना ते परवडेबल नाही ना. हा, मग हे खाजगी जे आहे मेडिकलवाले, मेडिकल नाही सिमेंट कलेक्ट करणार, हा तर येणं, तर ते यूज वापरू शकतात. हा हा हा. आता बेंगलोर असेल किंवा पंजाब असेल, पंजाब, बेंगलोर, एनडीडीबी, हा किंवा हरियाणा, हरियाणा, तर ही लोक सिमेंट मध्ये खूप पुढे गेलेत. आपला महाराष्ट्र का पाठीमाग आहे? काय होतंय आपलं महाराष्ट्र, म्हणजे शेतकरी शासन त्याला सहकार्य करत नाहीये मुळात. म्हणजे शासन सहकार्य नाही, म्हणजे दुधाला जर योग्य भाव असेल तर का शेतकरी सुधारणार? दुधाला तर भावच नाही मिळत, म्हणजे शासनाचं त्याला सहकार्य कसलंच नाही ना. झटक्यात रेट कमी केले जाते, तर गोळी भुष्याचे दर, पशुखाद्याचे रेट कमी केले जात नाही. हा हा. आता काय म्हणजे की गाय रिपीट होणं, तर हे रिपीटेशनचं खूप वाढलंय प्रमाण, वाढले. मग कशामुळे हे होतंय, कुठली डिफिशियन्सी राहते गायमध्ये? आता सध्या जर मुरघास वगैरे वापरण्यात आला किंवा वाढ वापरण्यात आलं, तर शेतकऱ्या पर्याय नाही वाढ्याशिवाय दुसरा पर्याय. हा. आणि मुरघास हा जर असेल तर मॉइशर, त्याच्या मुरघासवर जर ओपन केलं तर मॉइशर तयार होतं, मॉइशर ते त्याच्यात याच्यात उतरलं, दुधात उतरलं जातं, आणि त्यामुळे जनावर रिपीट होण्याचं प्रमाण वाढतं मुरघासामुळे. मुरघासामुळे. पण आता मुरघासामुळेच दूध धंदा फायदेशीर व्हायला लागलाय शेतकऱ्यांना. होय, पण काही ठिकाणी त्याचा अंश, प्लास्टिकचा अंश त्याच्यामध्ये उतरतोय. हा, त्या मुरघासामध्ये प्लास्टिकचा कडीचा अंश त्या ह्याच्यामध्ये उतरला जातो, त्याचा स्मेल त्या दुधाला लागतोय. बरोबर. आता काही भागामध्ये असं चाललंय की मुरघास बंद होणार आहे, बंद होणार आहे काही चाललंय शासनाने बऱ्याचशा ठिकाणी मुरघास बंद करण्याची पद्धत चालू केलेली. बरोबर. मग कसं आता धंदा करायचा शेतकऱ्यांनी? ओला चारा मिळणारच नाही शेतकऱ्यांना ज्यावेळेस उन्हाळ्याची परिस्थिती असते, त्यावेळेस आपण मुरघासाच्या स्वरूपात, ह्याच्यासाठी शासनाने त्याच्यासाठी सहकार्य शेतकऱ्याला करावं. हा हा हा. शासनाने त्याला अनुदान, म्हणजे जसं दुधाला 5 रुपये अनुदान देतात, तसं वैरणीला शेतकरी आणि पशुखाद्याला सुद्धा अनुदान द्यावं. बरोबर. ती जनावरामागे टीएमआर पद्धत निघेल का सर? आज जर टीएमआर पद्धत मिळाल तर फारच उत्तम होईल, चांगल्या पद्धतीने. हा हा. म्हणजे की आपल्याला फक्त गाय सांभाळावे लागतील, अशा कंपन्या सुद्धा भविष्यात येऊ शकतील. येऊ शकते. बरोबर. तर आता काय चित्र वाटतंय तुम्हाला की ज्यावेळेस आयन दुधाच्या दरामध्येच दुधाला दर मिळत नाही, उन्हाळ्याची कशी परिस्थिती असेल? उन्हाळ्याची परिस्थिती तर फार अवघड आहे तसं म्हणायला गेलं तर, आणि ते सांगणं सुद्धा अयोग्य आहे. शेतकरी आताच मेटाकुटीला आलाय तर पुढे घेणार, आणि यावेळी दुष्काळ परिस्थिती आहे. बरोबर. पाऊसकाळ कमी झाल्याला धरणं भरलेलं नसल्यामुळे शेतकऱ्याची फार गंभीर हाल आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे आता तुम्ही बारामती सारख्या सदन भागात आहे, परंतु दहिवडी मान तिकडे त्या साईडला जर तुम्ही गेला तर तुमची खूप भीषण परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. बरोबर. म्हणजे की चांगल्या ब्रीडच्या सुद्धा गाय तुम्हाला कवडी मोलांनी विकावं लागतात. विकावं लागणारच आहे, मग जर का खाद्य मिळालं नाही तर, म्हणजे चारा वयावर उपलब्ध झालं. बरोबर. बरोबर. तर काय म्हणजे की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे दुधंदा परवडण्यासाठी? शेतकऱ्यांनी पहिले चांगल्या पद्धतीचा चारा मिळाला पाहिजे, उच्च पद्धतीच्या कालवडी तयार केल्या पाहिजे, आणि त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित राखला पाहिजे कालवडीचा. म्हणजे आजची कालवड उद्याची गाय होण्यास उपयुक्त येईल. बरोबर. बरोबर. आणि मुक्त गोठा पण असणार? मुक्त पद्धतीचा गोठा तर फार जरुरीचा आहे, स्वच्छ पाणी उपलब्ध असावे त्याच्याबद्दल महत्वाचं, कारण आजार पण जास्त पाण्यातून होते. बरोबर. बरोबर. तर निश्चितच म्हणजे आपण जो काही वेळ दिला आपल्या शेतकरी मित्रांच्या साठी, इम्पोर्टेड सिमेंटची माहिती दिली आणि जनावरांच्या साठी कसा फायदेशीर ठरू शकतो मुक्त गोठा याबद्दलची माहिती दिली, तर मुलाखत दिली, त्याबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा फोन नंबर सांगा फक्त मला. 98 81 26 हा 91 94.